मित्रांनो, आज अत्यंत दुःखाची बातमी, ज्याची अपेक्षा नव्हती शेवटी तेच झालं। म्हणतात ना की बाबा, घरून जी कॉल न येणार, जर लय कॉल आलं तर कदाचित घरी घरावर संकट आलेलं असतं, किंवा काहीतरी दुःखाची बातमी किंवा आनंदाची काहीतरी असतं, म्हणून तर एवढं कॉल येतात। तसंच काल झालं, माझी गाडी तुम्हाला सांगतो इंजिन ब्लॉक झालं होतं, ते गॅरेजला लावली होती आणि पूर्ण इंजिन उतरवलं होतं, हात काळी वगैरे झालं होतं आणि मी माझ्या नादात होतो। आणि तेवढ्यात मला चुलत भावाचा कॉल आला, पण उचलता आला नाही। म्हणलं काहीतरी कदाचित काहीतरी काम असेल म्हणून केलं असेल, पण करू परत करू म्हणलं, हात काळे होते असेच। नंतर विराजचा आला, आला का म्हणलं, विराजचा कसं काय कॉल आला, तरी उचलला नाही, हात काळे होते। परत पांडूचा आला, पुन्हा ताईचा आला, पुन्हा आईचा आला, म्हणजे लागू पटले कॉल यायला लागले मला। नक्कीच म्हणलं, म्हणजे मनाला खर करून हृदयाला काहीतरी स्पर्श करून गेलं की काहीतरी कदाचित झालं या। आणि तसंच झालं मित्रांनो, पडदेसनं म्हणलं काहीतरी झालंय, हात धुवून घेतला पडदेसनं आणि पुसला आणि रिटर्न मी विराजला कॉल केला। विराजला म्हणलं, बोल की विराज, काय रे म्हणलं, का कॉल केलता, लई कॉल आले मला। विराज म्हणला, सोमभाऊ म्हणला, तुमचे दादाजी एक्सपायर झाले। हे ऐकून नेमा धक्का बसलं मित्रांनो, मला तर वाईट वाटलं, म्हणजे काय करावं, ती सुधरा नाही तिथं। मग पडदेसनं तिथं त्या गॅरेजवाल्याला बोललो मी की असं असं आमचं दाजी, तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे, दाजी ॲडमिट होते, पूर्ण फॅमिली आम्ही बघायला गेलतो, बघून आलतो, तुम्हाला सांगतच आलतो मी की सिरियस आहेत दाजी। आणि शेवटी काल 6 सुमारास तुम्हाला सांगतो, दाजीने अखेरचा श्वास घेतला, म्हणजे एक्सपायर झाली बातमी मला समजली। आणि मी तिथून पुढं तुम्हाला सांगतो, त्या गॅरेजवरनं पडदेसनं घरी आलो, घरी आलो, ताईला कॉल केला, ताई म्हणले तुम्ही तिकडनं या मोठी गाडी घेऊन। मग इथनं दाजीन मी मोटरसायकलवर बिगोनमध्ये येतो आणि तिथून मग तू पांडू ये म्हणले, आता पूजेला न्या होतं, पूजा प्रेग्नंट आहे, प्रियंकाला बारकं बाळ आहे, ही बारकी लेकर आहे, जबाबदारी माणसं म्हणजे पांडू मीच आहे घरातलं, तुम्हाला सांगतो, कारण आई वडील गावाकडे आहेत। आईचा कॉल आला, आई म्हणले मला पण यायचं आहे, वडील म्हणले मी टेंबुर्णीमध्ये येतो। चुलत भावाला कॉल केला, चुलत भाऊ म्हणला, चुलत भावापाशी माझी एक चुलत बहीण आहे, स्वाती म्हणतो तिला, माझी सख्खी चुलत बहीण, जी की जिची आता मिस्टर वारले, तिची सख्खी बहीण बारकी, ती आता 2 झालं आमच्या गावी आलती, तिथं तिला पण घेऊन ती केशवला चुलत भावाला जायचं होतं इमर्जन्सी। तर मग घरी आले, निवेदन आता कसं करायचं, पण आम्ही नाही गेलो, मातीला गेलो नाही, याच कारण मी सांगतो तुम्हाला आता। हितन तुम्हाला सांगतो, दाजीला कॉल केलं, मिलिटरीवाल्याचा भावाचा कॉल आला होता, मेजरचा, लवकर जावा म्हणलं, जमते म्हणलं, भावाचं माझं बोलणं झालं म्हणलं, आता पोस्टमार्टम ही ते होणार म्हणलं सोलापूरमध्ये, आणि कधी बॉडी येणं आणि कधी आम्ही पोचन त्याचा काय सांगू शकत नाही म्हणलं, काय 12-1 वाजणारच म्हणलं, कारण सोलापूरहून तुळशीला येणं, तुळशीमध्ये सुहास शिंदे हे माझ्या दाजींचं नाव आहे। तर तुम्हाला सांगतो, ह्या विचारावर आम्ही गेलो की सोलापूरमधनं यायला 12-1 वाजतील किंवा 2-3 लागतील पोस्टमार्टम हे ते होऊन, आणि तिथून पुढं बाकीचं कार्यक्रम म्हणजे काय असेल ते होईल। मग मी पांडू आणि किशनसुद्धा माझ्याबरोबर आम्ही इमर्जन्सीमध्ये धावपळीत घरी गाडी घेतली मोठी, भिगवणला निघालो, तेव्हा प्रियंकाला सांगितलं बाळाकडे लक्ष दे, दुर्गाकडे बारकी पोर होती ह्यांच्याकडे, आम्ही येईन संध्याकाळ होईन किंवा उद्या सकाळी येईन म्हणलं,
असं निरोप घरी दिला आणि पूजाला सांगितलं निघालो आम्ही. आम्ही तुम्हाला सांगतो ताईपाशी गेलो रात्री जिंतीत. जिंतीत गेलो तिथनं दाजीने उरकाउरकी केली पण किती वेळ लागेल काय होईल त्यासाठी आम्ही एक कॉल तुळशीमध्ये एक जणाला केला जेणेकरून गेल्यावेळी पण मी त्यांना कॉल केला आणि त्यांच्याकडनं संधी खबर घेतो तुळशीमधली की काय आहे कसं आहे ते सर्व मला सांगतात. मग त्यांनाच कॉल केला होता की बाबा त्यांनी पहिले पण मला सांगितलं की दाजीचं एम आर करायला सांगितलं होता डोक्याचा कुठं गाठ आलते टीम बोरनेल नेलतं तिथनं अकलूजला हां कुठं कुठं पंढरपूरला ही समजा सांगितलं होतं. मग त्यांनाच मी कॉल केला तर ते बोलले मी बोलले हॅलो म्हणलं तर मी बारामतीहून म्हणलं इथं आलो आहे तर इथून आम्ही दाजी मी पांडू परत त्याला पोपळं जोरून म्हणलं माझ्या गावाकडून आई वडील एक चुलत भाऊन ती निघाल्यात म्हणलं स्वाती तर ते म्हणले पाहुणं तुम्ही येऊस तर म्हणला जिकडं तिकडं होईल. म्हणलं कसं काय म्हणलं अहो बॉडी म्हणले मोहोळच्या पुढं आले म्हणजे सोलापूरमधनं एक निम्यात आलते निम्यात आणि तिथून जे गाव आहेत ना दाजीचं ते किती गाय तिथून एक 10 ते 15 किलोमीटर. म्हणलं इतक्या लवकर कसं काय हो म्हणली डॉक्टरांनी सांगितले की बाबा जिकडे तिकडे लवकर आणि सरपंच आल्या तिथे सरपण आणलंय सारे गावकरी जमल्यात म्हणले पाहुणं रावळं तर तुम्ही तिथनं 100 किलोमीटर अंतर तुम्हाला पार होणार नाही म्हणले. म्हणलं तरी आम्ही प्रयत्न करतो बघा गाड्या म्हणले तुमच्या मनाने. मग मी चुलत भावाला कॉल केला म्हणलं अरे केशव म्हणलं असं असं म्हणलं बाबा बॉडी आली म्हणलं जवळ तर असं असं तर मला खात्री करून घे. मग मी काय केला त्यांनाच कॉल केला आमचे दाजी सुहास दाजी त्यांच्या सख्या भावाचा रमेशचा कॉल रमेश भाऊचा नंबर घेतला आणि पांडूच्या मोबाईलवरून केला तर उचला गे ते बोलले हॅलो. मग ॲम्ब्युलन्सचा तर आवाज येत होता. अहो म्हणलं मी बारामतीहून बोलतोय म्हणलं सोमा पांडू आम्ही सारे निघालो म्हणलं दाजी तर म्हणलं कुठे बॉडी ते म्हणले गावात पोचलो आम्ही गावामध्ये आलो म्हणले बघा मग म्हणले मी म्हणलं किती वेळ लागेल तर ते म्हणले की एक 1/2 तास जिकडं तिकडं होऊन जाईल म्हणले. मी म्हणलं थांबू ना म्हणलं आम्ही येतोय ना म्हणलं एवढे जण थांब आम्ही येतोय म्हणलं सारे तर थांबू आता ते म्हणले नाही डॉक्टरांनी सांगितलं एक तर कसं आहे बॉडी काय लय वेळ ठेवू नका लगेच काय असेल ते करून टाका तुमचा कार्यक्रम म्हणले ठेवू नका असं डॉक्टरांनी सांगितलं असं मला रमेश भाऊ म्हणले तर म्हणलं मग नाही थांबू शकत म्हणलं ती म्हणले किती वेळ लागेल म्हणलं आपली स्वतःची गाडी आम्ही बघा आता बिग वनवरनं इंदापूरवरून टीमवरून तुळशी जवळजवळ आम्हाला 70-80 किलोमीटर पार अंतर तोडायचं 2 तास 2.5 तास लागतील म्हणलं दमादमानेच यायला आणि रस्ता पण कसं एक पदरी रस्ता मित्रांनो टेंभुर्णेचा घातक आहे दमादमाने गेलं पाहिजे रात्रीची वेळ शनिवार दिवस आहे. ते म्हणले नाही जमायचं म्हणले 1/2 तासात जिकडे तिकडे होणार आहे म्हणले नका येऊ तुम्ही म्हणले त्यांच्या गावातले म्हणलं तिथनंच तुम्ही काय म्हणतात तसलं दहन द्या काहीतरी म्हणले तिथनं जा आत्म्याला शांती द्या आणि सावडायला या म्हणले सारे. मग चुलत भावाला कॉल केला दाजी बोलले आणि संघ कॉम्प्रोमाइजला कॉल ही झाले सर्वांचे त्यावेळेला डिसिशन फायनली असं झालं की जी बहीण होती स्वाती तिचं सक्क दाजी तर तिला पण थांबवलं आम्ही तिला समजून सांगितलं ठीक आहे म्हणले केशवने सांगितलं वडिलांनी सांगितलं थांबते म्हणले सकाळ जाऊ म्हणलं आंघोळ झाली आपली सकाळ निघू म्हणलं आता जाऊन तरी काय आपल्याला सापडणार आहे का जाऊन तरी काय करणार आहे अंधारिंधार चौग नको बोलतच काहीतरी त्यांना थांबवलं चुलत भाऊ स्वाती वडील आहे सारे थांबले तिथं चुलते पण माझे रडायला लागले म्हणले मला शेवटचं तरी बघायचंय तिने कालवा केला दाजी म्हणले ठीक आहे म्हणलं मग थांबा. मग फायनली रात्री आम्ही थांबलो 1/2 तास थांबलो आम्ही जिंतीमध्ये आणि म्हणलं आता थांबून तरी काय करावं लगेच 1/2 तासाने पांडू मी रिटर्न बारामतीला आलो. मग घरचे प्रियंका हे पूजा म्हणले का आला का गेला नाही म्हणलं आपण म्हणजे उशीर झाला म्हणलं की लवकर ते बॉडी वगैरे आणली आणि ते सापडणार नाही माते विनाकारण जाण्यापेक्षा म्हणलं गाय करून उपयोग नाही आत ते गाय संकटात नाही असं म्हणतात ना
नको म्हणलं. खरं तर अशा टायमिंगला जन्म मरण लगीन ह्या टायमिंगला जाणं ही एकदम योग्य आहे. पण काय काय गोष्टी अशा असतात जिथं हात बांधलं जातं मित्रांनो, की मी एक जबाबदार माणूस आहे, पांडू एक जबाबदार माणूस आहे, ही माझी दोन लेकर आहेत, बारके पोरगे बायको आहे, तसंच पांडूला पण फॅमिली काय तरी. आपण जर घाईगुतीत गेलं, एक पदर रस्ता आहे, घातक वळणं, कितीतरी ॲक्सिडेंट त्या रस्त्याने झालेले शनिवार दिवस, आणि जाऊन पण ते म्हणजे बघाय भेटणार नाही ना शेवटचं. मग थोडंफार विचार केला, त्या विचाराने आम्ही थांबलो आणि उद्याच्याला आहे दहावा. मग उद्याच्याला आम्ही सारे जाणार आहे, तर त्यातल्या त्यात मावस भाऊ मुंबईचा, त्याच्या मंडळीचा आहे आज ढवळ्याचं जेवण, जे माझ्या आजोळला म्हणजे मामाच्या गावी घेतला आहे, तर तो परवा दिवशी जाऊन पूर्ण तयारी केला आणि पाठी मागणं. तर पांडव मला म्हणला, भावड्या कसं करू रे, म्हणला इकडं दाजीचं असं झालंय, तिकडं ढवळ्या जेवणाला तर जायचं. म्हणलं कसं आहे, ही आपलं नातं उत्तर वेगळं आहे, ती वेगळं आहे म्हणलं, म्हणजे सारं एकच, पण किती केलं तरी आजोळ ती लांबच लागतं ना. म्हणलं तू जा, जाताना आपल्यासाठी एवढं करतो, म्हणजे ताना आहे मावस भाऊ मुंबईचा, तर आपण पण ती नाही गेल्यावर कसं त्याला वाटलं, ती पूर्ण आपल्या आपणली हजरी, म्हणजे तुला सांगतो जाणं, म्हणजे त्याला लई कौतुक वाटतं. जा म्हणलं, तर सकाळी गेला पूजा, किसन, सुनील शेट्टी, शंभू, पांडू, कृष्णा सारे सकाळ सकाळ गेले. मी इथं थांबलेलो आहे, मी, ओम, प्रियंका, राधू एवढीच आहे. तर आज ढवळ्या जेवण आहे मामाच्या गावाला, तिथनं तो ताईचा कॉल मगाशी आलता, ताई म्हणले मी पण निघाली ढवळ जेवणाकडे म्हणले. तर म्हणलं जा तू पण, ती कार्यक्रम करा तिथंच थांबा, आणि उद्याच्या सकाळ सकाळ म्हणलं तिकडं मातेला जाऊ. तर आज सकाळ सकाळी आमचं माझं वडील केशव आणि स्वाती हे तिघजण तुळशीला बहिणीकडे म्हणजे तिकडं गेल्यात. तिथं जाऊन ते बोलते हे केलं कार्यक्रम हे होऊ दे, कसं आहे तिकडं नाही गेलं त्यांना राग, इकडं ह्या कार्यक्रमाला नाही गेलं ते राग, पुढं आड माग वीर असं म्हणतात ना, ते संधीकडे हे समजांची मनं सांभाळून चाललं पाहिजे मित्रांनो. तर दाजीला सुद्धा असे दोन दाजीची फॅमिली तुम्हाला सांगतो, बहिणीचं लगीन म्हणजे तुम्हाला लई लहानपणी केलं, आणि तिला देवाच्या आशीर्वादाने दोन मुलं आहेत, एक आहे दुसरीला, एक आहे अंगणवाडीत लहानच आहेत, दोन मुलं आहेत, ती लई आनंदी संसार होता त्यांचा, कधी कोणाला दाजी असं कोणाचं मन दुखावणार नाही काय नाही, लय प्रेम करायचं माझ्या उत्तर लय जवळचं मानायचं, सर्वांचं तळमळ होती देवाकडे एवढं तुम्हाला सांगतो हे केलं क नाही. तुम्हाला सांगतो देवाला चांगलीच माणसं आवडतात म्हणतात ना, एवढं तिचा लग्नाचा अल्बम बनवला, वाटलं नव्हतं अल्बम मधला फोटो एक दिवस भिंतो पण लागन, कोणाचं आविष्यक कुटुंबर आहे कधी काय कोणाला काही सांगता येत नाही, फक्त निमित्त लागतं मित्रांनो. वाईट वाटलं, तर उद्याच्याला जाणार आहे मी बहिणीकडे, आहे सर्व गेल्यात, घरचे पण गेल्यात आहेत, तिथं संधी आल्या ते पाहुणार आहोत सांग. तर म्हणलं सांगा तुम्हाला, तर बघा दोन दिवस मी अपडेट देत होतो तुम्हाला की दाजी आजारी आहेत, आम्ही सोलापूरला पण जाऊन आलो पूर्ण फॅमिली, आणि शेवटी दाजी एक्सपायर झाले, आमच्यात नाही राहिले, आज आम्हाला सोडून गेले, बहिणीला पोरकं गेलं, बा बहिणीचा संसार कुठपर्यंत तिला सुद्धा त्याची कल्पना नव्हती, की तिच्या काळाने कसा गाव घातला, तिच्या कसं जी स्वप्नात नव्हतं ते पण तिला बघायचं दिवस आल्यात. वाटलं नव्हतं की दोन मुलं म्हणजे एवढी जबाबदारी तिच्या एवढ्या लवकर देव देईन, इथून पुढं तर खरं तिला आधाराची गरज होती. लई स्वप्न आम्ही रंगवली होती, बाबा दाजी निर झाल्यानंतर तुम्हाला मी बारामतीला आणि इकडे सेटल करून तुमचं फॅमिली देईन, लक्ष ठेवेन, कमी जास्त लहानी आहे, पण स्वप्न अपुरी ती अधुरीच राहिली, परिस्थिती पण लई नाजूक आहे तुम्हाला सांगतो, लय अवघड आहे बघा. आहेच आम्ही तिचं भाऊ म्हणजे मेजर, मी, केशव, आम्ही खंबीर तिच्या पाठीशी आहेस, तिचं आई वडील आहे, तिला पण एक भाऊ दोन बहिणी आहेत, अजून त्यांची लग्न नाही झाली, अजून लहान आहेत ते, जशी ताय तशीच मला ती सुद्धा माझी बहीणच आहे. वाईट वाटतं,
तर म्हणलं सांगा तुम्हाला बघा की काय काय ब्लॉग मी बनवतो, कोण कोण सिरीज घेतं, कोण म्हणतं काहीतरी कंटेंट पाहिजे, तसं काय नसतं मित्रांनो. जी फॅमिलीत घडतं आहे तीच तुम्हाला सांगतोय, आणि तुम्हाला सांगितलं थोडं माझं मन मोकळं होतं. तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला तुम्ही लय भारी सांगता समजवता, तेव्हा मी आनंदी असतो. तर ठीक आहे, उद्याच्याला बहिणीकडे गेल्यानंतर मी तिथला तुम्हाला ब्लॉग आवश्यक दाखवीन. तुम्हाला तर दाखवलं नव्हतं कारण की क्रिटिकल परिस्थिती होती दाजीची कंडिक्शन, म्हणून मी दाखवत नव्हतो. पण आता तुम्हाला मी माझी बहीण दाखवीन, त्या दोन बहिणी भाव चुलत भाऊ सारे दाखवीन. जाणार आहे मी, गेले होते बघा ते रनरच गळ्याकडून. ठीक आहे, असं समजायचं की दाजींची साथ आम्हाला हेतूवरच होती, आम्हाला म्हणा बहिणीला म्हणा, त्यांचं तेवढं लिहून ठेवलं होतं, त्याला कोणीही काय करू शकत नाही. तर ठीक आहे, दाजींना आमच्या हेतूनच मी भावपूर्ण श्रद्धांजली देऊन त्यांच्या आत्म्याला शांती लागो ईश्वर चरणी प्रार्थना करतो.